हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल। विद्यार्थी मित्रांनो, आज अपन या वीडियो में इयत्ता 10वी इंग्रजी ब्रिज कोर्स मधील लर्निंग आउटकम 5 मधील ऐक्टिविटी नंबर 2 घेऊन आलेलो आहोत। आज का आपला 10वा दिवस है। चला तर ऐक्टिविटी नंबर 2 ला अपन सुरुवात करूया। बघा, या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, टॉक अबाउट वन्स ओपिनियन पॉइंट ऑफ व्ह्यू प्रेझेंट अन आर्ग्युमेंट। इंस्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पेरेंट्स, इथे आपल्याला टीचर्स आणि पेरेंट्ससाठी काही इंस्ट्रक्शन दिलेले आहेत। एनकरेज लर्नर्स टू स्पीक अँड राईट विदाउट बर्डन। बघा, जे आपण मागच्या ॲक्टिव्हिटीमध्ये बघितली होती त्याच प्रकारच्या सूचना इथे दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारचं ओझं न घेता आपली मते मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना तुम्ही एनकरेज करायचं आहे। हेल्प लर्नर्स टू गेट प्रॉपर वर्ड फ्रेजेस टू एक्सप्रेस हिज ऑर हर थॉट। बघा, योग्य प्रकारचे फ्रेजेसचा वर्डचा उपयोग करून आपापली मते मांडण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना हेल्प करायची आहे। आस्क स्टुडंट टू रीड ट्रान्सक्रिप्ट ऑफ वीकेंड ऑफ टू फ्रेंड्स टू गिव्ह हिज ओपिनियन। बघा, ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये देखील तुम्हाला विद्यार्थ्याची किंवा मित्रांची अशी ट्रान्सक्रिप्ट दिलेली असेल, ती तुम्ही त्यांना वाचण्यासाठी सांगायची आहे। सपोर्ट स्टुडंट्स टू गिव्ह हिज ओपिनियन अबाउट प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड। तो जो पेन फ्रेंडची प्रोफाईल तिथे दिलेली असेल ती त्यांना वाचण्यासाठी तुम्ही एनकरेज करायचं आहे आणि त्यावर त्यांची मते मांडण्यासाठी सांगायचं आहे। आफ्टर दॅट इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी कोणत्या सूचना आहेत ते आपण पाहूयात। लिसन द इन्स्ट्रक्शन ऑफ टीचर्स अँड ॲक्ट अकॉर्डिंगली। टीचर्सच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन असतील त्याचे पालन करायचे आहे। रीड द गिवन इन्स्ट्रक्शन व्हेरी केअरफुली। शिक्षकांनी ज्या काही सूचना तुम्हाला दिलेल्या असतील त्या संपूर्ण सूचना नीट काळजीपूर्वक वाचायच्या आहेत। गिव युअर ओपिनियन अबाउट प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड। पेन फ्रेंडची जी काही प्रोफाईल तुम्हाला दिलेली आहे त्यावर तुम्ही तुमचे मत मांडायचे आहे, तुमचे ओपिनियन एक्सप्रेस करायचे आहे। लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा तुम्हाला इथे काय दिलेलं आहे। टीचर आस्क स्टुडंट टू रीड द प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड। इथे तुम्हाला एक प्रोफाईल दिलेली आहे, ती तुम्ही वाचायची आहे। टीचर मोटिवेट लर्नर टू रीड अँड अंडरस्टँड द प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड। बघा, ही जी प्रोफाईल आहे ती वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी टीचर्स तुम्हाला मोटिवेट करणार आहेत। प्रोफाईल ऑफ कुणाल। बघा, इथे कुणालची आपल्याला प्रोफाईल दिलेली आहे, मी ती वाचतो आहे आणि एक्सप्लेन देखील करतो आहे, तुम्ही नीट ऐका। हॅलो फ्रेंड्स, हिअर आय एम शोईंग यू अ प्रोफाईल ऑफ कुणाल हु इज माय बेस्ट फ्रेंड। मित्रांनो, येथे मी तुम्हाला कुणालची प्रोफाईल देत आहे आणि कुणाल हा माझा एक बेस्ट फ्रेंड आहे, सगळ्यात चांगला मित्र आहे। हिज नेम इज कुणाल। त्याचे नाव कुणाल आहे। ॲड्रेस बघा, ही लिव्ज इन अ स्मॉल टाउन लोनी, इट इज नियर अ ब्युटिफुल हिल स्टेशन। त्याचा पत्ता इथे दिलेला आहे। बघा, तो एका लोनी नावाच्या छोट्याशा खेड्यामध्ये राहतो आणि लोनी हे गाव एका हिल स्टेशनच्या जवळ आहे। डेट ऑफ बर्थ, त्याची जन्मतारीख इथे दिलेली आहे। 14 सप्टेंबर इज हिज डेट ऑफ बर्थ। 14 सप्टेंबर ही त्याची जन्मतारीख आहे। हिज हॉबी, त्याचा छंद इथे दिलेला आहे। हिज हॉबी इज विजिटिंग फॉरेस्ट अँड टू टेक द फोटोज ऑफ। बघा, जंगलामध्ये फिरणे, भटकंती करणे ही त्याची आवड आहे। त्याचप्रकारे बर्ड्स अँड ॲनिमल्स। बघा, बर्ड्स आणि ॲनिमल्सचे वेगवेगळे फोटो क्लिक करणे हा देखील त्याचा एक छंद आहे। ही ऑल्सो लाईक टू सिंग सॉन्ग्स इन हिज फ्री टाईम। त्याच्या मोकळ्या वेळेमध्ये त्याला गाणी गायला खूप आवडते। ही डज नॉट लाईक टू स्पेंड मोर टाईम इन वॉचिंग मूवीज अँड कार्टून। कार्टून बघण्यात, वॉचिंग मूवीज म्हणजे पिक्चर बघण्यामध्ये त्याला फारसा आवड नाही। ही ऑलवेज स्पेंड हिज टाईम इन द कंपनी ऑफ बर्ड्स अँड डॉमेस्टिक ॲनिमल। बघा, जंगलातील जे काही पक्षी असतात किंवा डॉमेस्टिक ॲनिमल्स आहेत त्यांच्यासोबतच जास्तीत जास्त वेळ घालणे त्याला आवडते। ही लाईक्स टू वँडर इन द फॉरेस्ट टू टेक फोटोज ऑफ रेअर बर्ड्स अँड ॲनिमल्स। जंगलामध्ये भटकंती करत जे काही दुर्मिळ पक्षी असतील, ॲनिमल्स असतील, त्यांचे फोटो काढणे त्याला खूप आवडते। ही डज नॉट हॅव मेनी फ्रेंड्स बिकॉज ही रेअरली गिव्ज टाईम टू अदर्स। त्यामुळे त्याचे काही बाकीचे असे खूप असे मित्र नाही आहेत कारण तो त्यांना फारसा वेळ देत नाही। हिज फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश लिटरेचर। त्याचा सगळ्यात आवडता विषय कुठला आहे तर इंग्लिश लिटरेचर आहे। आय लाईक ओनली इंडियन लिटरेचर। मला फक्त इंडियन लिटरेचरच आवडते। हिज फेवरेट मूवी इज तारे जमीन पर। आणि त्याची सगळ्यात आवडती मूवी जर का कुठली असेल तर ती म्हणजे तारे जमीन पर। नाऊ टीचर आस्क लर्नर टू रीड गिवन इन्फॉर्मेशन ऑफ कुणाल अँड आस्क देम टू गिव्ह देअर ओपिनियन अबाउट द प्रोफाईल। आता टीचर काय करतील, त्या विद्यार्थ्यांना ही कुणालची जी काही प्रोफाईल इथे दिलेली आहे ती वाचायला एनकरेज करतील आणि त्यावर त्यांनी त्यांची मत मांडावे असे त्यांना सांगतील।
टीचर विल आस्क ओपन एंडेड क्वेश्चन आणि या प्रोफाईलवर बेस्ड असे काही सिंपल असे ओपन एंडेड क्वेश्चन टीचर्स विद्यार्थ्यांना विचारतील. टीचर इन्स्पायर स्टुडंट टू एक्सप्लोर देमसेल्फ विदाउट हेजिटेशन आणि त्या प्रश्नांची उत्तरं देताना त्याच्यावर तुमची मतं मांडताना कुठल्याही प्रकारची हेजिटेशन राहणार नाही यासाठी टीचर्स विद्यार्थ्यांना इन्स्पायर करतील. काही क्वेश्चन्स इथे दिलेले आहेत बघा. पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, डू यू लाईक द प्रोफाईल ऑफ कुणाल अँड व्हाय. आता ह्याचं उत्तर तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता, येस आय लाईक द प्रोफाईल ऑफ कुणाल बिकॉज ही लाईक टू लिव्ह इन द नेचर. He likes to take photos of rare birds and animals and that is a good hobby. तर अशा पद्धतीने विद्यार्थी त्यांचे मत या प्रश्नाबद्दल मांडू शकतात. आणखीन एक प्रश्न इथे दिलेला आहे बघा, कुणाल डज नॉट हॅव मेनी फ्रेंड्स, इज इट गुड ऑर बॅड अँड व्हाय. आता कुणालचे फारसे मित्र नाही आहेत तर हे चांगले आहे का वाईट आहे आणि का. तर यावर तुम्ही अशा पद्धतीने एक्सप्रेस होऊ शकतात. बघा, इट इज नॉट नेसेसरी दॅट वी हॅव सो मेनी फ्रेंड्स, की आपल्याला खूप मित्रच असायला पाहिजेत असे काही नाही. कुणाल इज डिफरंट, कुणाल हा एक वेगळा मुलगा आहे. ही लाईक टू स्पेंड हिज टाईम विथ बर्ड्स अँड ॲनिमल्स, त्याला त्याचा जास्तीत जास्त वेळ पक्ष्यांसोबत आणि प्राण्यांसोबत घालवायला आवडतो. सो दॅट ॲनिमल्स अँड बर्ड्स आर लाईक फ्रेंड्स फॉर हिम, आणि त्यामुळे त्याच्यासाठी ते बर्ड्स आणि ॲनिमल्स हेच मित्र आहेत. त्यानंतर थर्ड क्वेश्चन इथे दिलेलं आहे बघा, हिज फेवरेट मूवी इज तारे जमीन पर, वॉट माईट बी द रिझन. कुणालचा सगळ्यात आवडता मूवी आहे तारे जमीन पर, त्याचे कारण काय बरं असेल. तर त्यावर आपण अशा पद्धतीने आपले मत मांडू शकतो. बघा, बिकॉज आय थिंक ही कॅन रिलेट हिम विथ द मेन कॅरेक्टर ईशान इन दॅट मूवी. त्या मूवीमध्ये जे मेन कॅरेक्टर ईशान आहे त्याच्यासोबत कदाचित तो स्वतःला रिलेट करत असेल आणि म्हणून कदाचित त्याला तारे जमीन पर ही मूवी सगळ्यात आवडत असेल. स्टुडंट रीड अगेन द होल प्रोफाईल ऑफ कुणाल अँड एक्सप्रेस देअर ओपिनियन अबाउट इट. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी पुन्हा पुन्हा ही कुणालची प्रोफाईल वाचतील आणि त्यावर आपली मते एक्सप्रेस करतील. त्यानंतर डेमो किंवा सॉल्व ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे दिलेली आहे. बघा, टीचर सपोर्ट लर्नर टू कॉम्प्रिहेंड प्रोफाईल इन्फॉर्मेशन ऑफ कुणाल बाय गिविंग वन डेमो ऑफ ॲक्टिव्हिटी. टीचर विद्यार्थ्यांना सपोर्ट करतील की ही प्रोफाईल त्यांना चांगल्या पद्धतीने समजावी म्हणून. टीचर टेल्स इन्फॉर्मेशन अबाउट वन इमॅजिनेटिव्ह प्रोफाईल अँड आस्क सम ओपन एंडेड क्वेश्चन बेस्ड ऑन दी प्रोफाईल. टीचर विद्यार्थ्यांना एक प्रोफाईल वाचून दाखवतील आणि त्या प्रोफाईलवर आधारित काही ओपन एंडेड क्वेश्चन्स विचारतील. टीचर्स टेल्स इन्फॉर्मेशन अबाउट वन इमॅजिनेटिव्ह प्रोफाईल अँड आस्क सम ओपन एंडेड क्वेश्चन बेस्ड ऑन दी प्रोफाईल. एक्झाम्पल बघा, इन दिस प्रोफाईल मिस्टर अँड मिसेस डॅश लाईक टू रीड ऑनली नेचर पोएम. की अमुक प्रोफाईलमध्ये जे काही मिस्टर किंवा मिसेस दिले त्यांना फक्त नेचर पोएम वाचायला आवडतात. कुड यू गेस व्हॉट माईट बी द रिझन, त्यामागील कारण काय असेल बरे. व्हॉट इज ओपिनियन अबाउट हिज ऑर हर हॉबी अँड इंटरेस्ट, त्यांचे जे आवड आहे त्यांचे जे छंद आहे त्यावर तुमचं काय मत आहे. स्टुडंट लिसन द होल इन्फॉर्मेशन केअरफुली. आता विद्यार्थी ही सगळी माहिती ही सगळी इन्फॉर्मेशन अगदी काळजीपूर्वक ऐकतील. अँड दे ट्राय टू गिव आन्सर टू आस्क क्वेश्चन, आणि त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतील. प्रॅक्टिसमध्ये आपण बघूया, टीचर मोटिवेट लर्नर टू प्रॅक्टिस गिवन ॲक्टिव्हिटी टास्क. विद्यार्थ्यांना जी काही ॲक्टिव्हिटी जी काही टास्क दिली असेल ती सॉल्व करण्यासाठी टीचर्स विद्यार्थ्यांना मोटिवेट करतील. स्टुडंट लिसन टीचर्स इन्स्ट्रक्शन अँड ट्राय टू आन्सर टू आस्क क्वेश्चन. विद्यार्थी टीचरच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन असतील त्या सगळ्या नीट ऐकतील आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील. टीचर सपोर्ट डेम बाय गिविंग सम यूजफुल फ्रेज. बघा, उत्तर देण्यासाठी कशा पद्धतीच्या फ्रेजेसचा उपयोग करता येईल यासाठी टीचर्स विद्यार्थ्यांना सपोर्ट करतील. फॉर एक्झाम्पल म्हणून इन माय ओपिनियन, म्हणजे माझ्या मते, आय ॲग्री, आय थिंक, अशा प्रकारच्या फ्रेजेसचा तुम्ही उपयोग करू शकता. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काही राईट युअर प्रोफाईल अँड शेअर विथ फ्रेंड्स. तुम्ही तुमची प्रोफाईल लिहा आणि ती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, अशा प्रकारची एक एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. आफ्टर दॅट इव्हॅल्युएशनमध्ये आपण बघूया, टीचर आस्क सम क्वेश्चन बेस्ड ऑन द रिटन ऑर स्पोकन ओपिनियन ऑफ द स्टुडंट. विद्यार्थ्याने जे काही ओपिनियन रिटनमध्ये किंवा स्पोकनमध्ये दिले असतील त्यावर टीचर्स विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारतील. फॉर एक्झाम्पल, कुणाल लाईक्स टू टेक फोटोज ऑफ रेअर ॲनिमल्स अँड बर्ड्स, राईट युअर ओपिनियन अबाउट कुणाल्स हॉबी. तर कुणालला रेअर ॲनिमल आणि बर्डचे फोटो काढण्यासाठी खूप आवडते, त्यावर तुम्ही तुमचे मत मांडा. तर अशा प्रकारचे काही बेस क्वेश्चन असतील ते तुम्हाला टीचर विचारतील आणि ते तुम्ही द्यायचे आहेत त्याचे उत्तरे. माय टेक अवे पॉईंट्स बघूया आपण.
टिक द पॉइंट्स विच यू लर्न फ्रॉम दिस ऍक्टिव्हिटी. तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटीमधनं तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्या काही पॉईंट्स इथे दिलेले असतील त्या तुम्ही टिक करायचे आहे. आय लर्न टू एक्सप्रेस माय ओपिनियन अबाउट एनी इन्फॉर्मेशन. एखाद्या इन्फॉर्मेशनबद्दल मी माझी मत कशा पद्धतीने एक्सप्रेस करायचे, माझी मत कशा पद्धतीने मांडायचे ते मला शिकायला मिळाले. आय एम एबल टू एक्सप्रेस माय फिलिंग्ज, इमोशन्स अँड थॉट्स अबाउट एनी सिच्युएशन अँड इन्फॉर्मेशन. कोणत्याही सिच्युएशन किंवा कोणत्याही इन्फॉर्मेशनबद्दल मी माझी फिलिंग्स, माझी भावना, माझे इमोशन्स, माझे थॉट कशा पद्धतीने एबल करायचे, कशा पद्धतीने एक्सप्रेस करायचे ते मला शिकायला मिळाले. तर अशा पद्धतीने अतिशय यूजफुल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही ॲक्टिव्हिटी आपल्याला आज इथे पाहायला मिळाली. चला तर पुढची ॲक्टिव्हिटी घेऊन आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. सो टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग. थँक्यू.